नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुसराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शनेही करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार विरोधी हल्ला कृती समिती, मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेच्या सर्व शाखांतर्फे पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात आंदोलन केलं जात आहे. जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई व्हावी, संबंधित आरोपीवर कठोर शासन व्हावं यासाठी सातत्याने मागणी केली जात असताना शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळं संदीप महाजन यांच्याबरोबर राज्यातील विविध पत्रकारांच्या संदर्भातील या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. मराठी पत्रकार परिषदेच्या सातत्यानं होणाऱ्या पाठपुराव्यातून हा कायदा तयार झाला. अत्यंत प्रभावी आणि चांगला कायदा असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळं आज मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे विश्वस्त एच.एम. देशमुख साहेब, प्रदेशाध्यक्ष शरदजी पाबळे साहेब, परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर, राज्याचे सचिव मंसूरभाई शेख, त्याचबरोबर किरण नाईक आणि सर्व राज्याचे पदाधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणी नगर जिल्हा पत्रकार हल्ला कृती समिती, नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या शाखांच्या ठिकाणी आज आंदोलन होत आहे. आम्ही शासनाला एक विनंती करतो की अत्यंत हा चांगला कायदा असताना पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. आज आम्ही या ठिकाणी निषेध केला. यापुढेही जर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही तर पत्रकारही तीव्र आंदोलन करतील. आणि आज मुख्यमंत्री जिल्ह्यात आहेत, राज्यभर प्रत्येक गावात, तालुक्यात, जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये 5,000 अधिक पत्रकार या आंदोलनात सहभागी होत आहेत. तर याची शासनाने दखल घ्यावी अशी आमची विनंती. प्रतिनिधी मुंतजर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.